बातमी रायगडमधल्या लॉकडाऊनबाबतची. आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केला, त्यामुळे सकाळीच भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याचा फायदा घेत भाजी विक्रेते चढ्या दरानं भाजी विकू लागले. टोमॅटो 180 रुपये किलो, भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, पावटा या भाज्यांचे दर सुद्धा 100 रुपयांपेक्षा कमी नाहीयेत. भाज्यांच्या या अव्वाच्या सव्वा दरामुळे महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सामान्यांना असा त्रास देणारा लॉकडाऊन हवाच कशाला असा सवाल विचारत आहेत. तर होलसेल बाजारातच भाज्यांची टंचाई जाणवत असल्यानं दर वाढवल्याचा दावा विक्रेते करतायत. आता टमाटे आणायला गेले ते 1200-1300 रुपये किरेट, 1400 रुपये किरेट पण टमाटे भेटते. भाजी महाग झाली, मार्केट सगळी बंद आहे. उलट आम्ही एक आमची जान जोखममध्ये टाकून ते माल आणतात आणि आम्ही पण मजबूर आहे. आमचे सरकारचे बोलणे आहे की जे लॉकडाऊन केला त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी आमची सोय करायला पाहिजे होती. खाणार काय, गाय गरिबांच्या तोंडाचा घास सगळा सरकारने पळवलेला आहे. हा सर्वसामान्य लोकांनी जगण्याचं राहिलेलं नाही साधन. या करोनामुळे अत्यंत परिस्थिती एकदम बेकार झालेली. भाज्यांचे दर काय गगनाला भिडलेत. 180 रुपये किलो टॅमॅटो झालेत, 80 रुपये किलो हे फ्लावर वगैरे, त्या भाज्या 80 खाली नाही आहेत. सामान्य सर्वसामान्य लोकांचं त्याच्यात नुकसान होत आहे ना, त्यांना परवडणार आहे का एवढं भाव वाढून?